माता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पे। नमस्कार माझ्या गोड ताईंनो दादांनो, तुमचे माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। शुभ सकाळ सर्वांना। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। चला आता वेगळ्या प्रकारची रेसिपी करूया, मस्त एकदम झटकीपट होणारी आणि चटपटीत। जर आपल्याला चटपटीत खावंसं वाटलं तर अशा पद्धतीने रेसिपी घरच्या घरी पुन्हा बाहेरची आणायची गरज नाही, काही नाही, सर्वजण पोटभर खाऊ शकतात। चला तर मग, एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे, मस्त छान लालसर भाजून घ्यायचा आहे। जे काही मी पदार्थ घेतलेले आहेत ते सगळे भाजून घ्यायचे आहेत छान असे लालसर, जेणेकरून आपली भाजी झटपट होते आणि असा कच्चा वास येत नाही मसाल्याचा त्यामुळे। चला तर मग, कांदा छान लालसर भाजून झालेला आहे, त्याच कढईमध्ये मी खोबरं भाजून घेणार आहे। थोडंसं कांदा भाजते वेळेस तेल घातलेलं आहे, त्याच तेलामध्ये आपल्याला हे मसाले भाजायचे आहेत। खोबरं पण भाजून झालेलं आहे। लसूण आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे, थोडासा घेतलेला आहे। जर तुम्हाला क्वांटिटी वाढवायची असेल तर वाढवू शकतात, कारण माझ्या घरी जास्त मसाले खात नाही त्यामुळे मी थोडं थोडं घेतलेलं आहे। कारण लसूण भाजून घेतल्याच्या नंतर 2 चमचे धने घेतलेले आहेत, धनेसुद्धा छान कुरकुरीत भाजून घ्यायचे आहेत। धने पूड असेल तर धने टाकायची गरज नाही। त्याच कढईमध्ये बटाटे उकडून घेतलेले आहेत, छान सालं काढून घेतलेले आहेत। आता सध्या बघा असे बटाटे येत आहेत विकायला, तुम्ही घेऊन अशा पद्धतीने भाजी करू शकता। या भाजीला म्हणतात दम आलू, घरच्या पद्धतीने केलेली। छान असं थोडंसं लाल तिखट, हळद आणि मीठ घालून छान फ्राय करून घ्यायचे आहेत। थोडंसं तेलसुद्धा घातलेलं आहे यामध्ये, तुम्ही वरतून कोथिंबीरसुद्धा घालून फ्राय करू शकता। मसाला आपला छान थंड झालेला आहे, ग्रेव्ही केलेली आहे, तर भाजीची सुरुवात करूया। कारण सकाळची खूप गडबड आहे, मुलांना शाळेत जायचं आहे, मिस्टरांना जायचं आहे। चला तर मग, कढई गॅसवर ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे, तेलामध्ये ग्रेव्ही टाकलेली आहे। जिरे मोहरी कुठंच वापर नाही, तर एकदम साधी सिंपल भाजी आहे आणि झटकीपट होणारी आहे। छान आता ग्रेव्ही मस्त शिजू द्यायची आहे तेलामध्ये, जेव्हा तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही शिजू द्यायची आहे। आपल्याला कसं ओळखायचं आहे ग्रेव्ही छान शिजलेली आहे, ज्यावेळेस कढई तेल सोडते ना त्यावेळेस समजायचं की ग्रेव्ही छान शिजलेली आहे। तर मसाले आता लाल तिखट 2 चमचे घातलेलं आहे, 1 चमचा हळद घातलेली आहे आणि 1 मोठा चमचा भरून छोले मसाला घातलेला आहे। तर तुमच्याकडे जे कोणता मसाला अवेलेबल आहे ना ते टाकू शकता। फ्राय केलेले बटाटे घेतलेले आहेत आणि ग्रेव्हीमध्ये टाकलेले आहेत, ग्रेव्ही छान शिजलेली आहे। आता तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा रस्सा करू शकता यामध्ये। रस्सा भाजी आहे, जेणेकरून तुम्हाला भातासोबत खाता येते, पोळीसोबत खाता येते, थोडासा दाटसर रस्सा ठेवायचा आहे। खरं सांगते तुम्हाला, इतकी भाजी खास झालेली होती, खूप छान, एकदम चटपटीत। थोडीशी घट्ट झालेली होती, कारण आमच्या घरी घट्ट आवडत नाही, थोडासा पातळ रस्सा लागतो, पण घट्ट झालेली होती, पण खूप छान चविष्ट झालेली होती। मी कधीच खात नाही अशा ग्रेव्हीच्या भाज्या, पण आज मी ही भाजी खाल्लेली आहे, मला पण आवडली। तुम्ही यामध्ये जिरा राईससुद्धा करू शकता आणि जिरा राईससोबत तर खूपच छान लागते। मुलांना डब्याला, मिस्टरांना डब्याला देऊ शकता। चला तर मग, रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि या ताईला फुल सपोर्ट करा। ताईंनो दादांनो शुभ दुपार, 12:15 वाजलेत बघा, सगळ्यांचे जेवण झालेत, आता माझं जेवण चाललंय, मी जेवण करीत आहे। तर मी जेवणात काय घेतलंय, आज मस्त छान अशी रेसिपी तुम्हाला शेअर करणार आहे बरं का, एकदम साधी सिंपल। कसं आहे बघा, आपण बटाट्याची तीस ती भाजी खाऊन खूप, बटाट्याची नाही का तीस ती भाजी खूप खाऊन खूप कंटाळा येते, त्यामुळं मी आज तुम्हाला वेगळी रेसिपी शेअर करणार आहे। व्हिडिओ पाहत जावा, तुम्ही व्हिडिओ पाहायला लागलात, तुम्हाला आवडायलेत का नाही मला माहीत नाही, तुम्ही काही कमेंट करीत नाहीत काय नाही, पण पाहायला लागलं बरं, पाहत जा। जर तुम्हाला आवडलं तर लाईक करीत जा। हां चला तर मग, या जेवायला दुपारचं। तुमचे जेवण झाले का नाही, झाले असतील, माझ्या सगळ्या ताईंचे दादांचे पण झाले असतील, कारण तुम्ही नाश्ता करता सकाळी, मी नाश्ता करीत नाही, त्यामुळं मी जेवण करते, डायरेक्ट मी जेवण असते। आणि थोडंसं आता वजन कमी करायचं चाललं आहे ना, त्यामुळं थोडं डाएटमध्ये मी आता सलाड खात आहे जास्तीत जास्त। मटकी घेतली बघा, मोड आलेली, गाजर आहे, तुम्हाला दाखवते माझं ताट, हे बघा मटकी आहे, गाजर आहे, टोमॅटो आहे, कांदा आहे आणि हे ठेसा केलेला आहे त्या दिवसा, आणि हे आंबट गोड लोणचं आहे बघा, हे नाही का लोणचं आहे आंबट गोड, हे तुम्हाला दाखवते कुठं गेलं, हे आंबट गोड लोणचं आहे, इतकं छान लागतंय ना ते लोणचं, तुम्हाला सांगते उपवासाचं आहे बरं का। मला एरवी पण जेवणामध्ये खायला आवडते ते लोणचं, खूप छान लागते खूप। तर उपवासाचं तर मी खातच नाही, कारण फराळ वगैरे जास्त करत नाही,
त्यामुळे उपवास नसल्यावर सुद्धा मी असं जेवणामध्ये आंबट काय खावाटलं ना खात असते. आणि ते मी माझ्या हाताने बनवले बरं का, रेसिपीसुद्धा शेअर केलेली आहे, तुम्हाला पाहायची असले तर पहा. खूप छान एकदम सिंपल पद्धतीचं आहे. आणि हे आता हे खायचं आहे, जेवण करायचं आहे. हां, भाजी कशाची केलेली माहिती का, दम आलू, एकदम सिंपल, जास्त तेल नाही, जास्त मसाले नाही, काय नाही, एकदम सिंपल पद्धतीची. कारण आमच्या इथं मसाला जास्त खात नाही आणि तेलही जास्त खात नाही, मला पण नाही आवडत. तेलाचं प्रमाण जर वाढवलं ना काय होतं बघा, ॲसिडिटी वाढते, जळजळ करते छातीमध्ये, आणि तुम्हाला तर माहिती मला मायग्रेनचा त्रास आहे. आणि एक आनंदाची गोष्ट सांगते, आज महिना झालं मला मायग्रेनचा त्रास कमी झालेला आहे. कशामुळं ते पण सांगते तुम्हाला. मी एक औषध घेत आहे, म्हणजे औषध म्हणजे काय, आपला काळा चहा असतो ना तशाच पद्धतीचा आहे बरं का, आफ्रेश म्हणतात त्याला, हर्बल लाईफचं आहे, तर ते घेते त्याच्यामुळं. आणि माझं वजनसुद्धा 5 किलो कमी झाले त्याने. आणि चेहऱ्यावरती वांग होता थोडा थोडा माझ्या इथं, ते वांगसुद्धा कमी झालं आहे बरं का त्यांनी. खूप छान आहे, सकाळी उठल्याबरोबर घेत असते आणि नंतर 1-1.5 तासाने चहा घेते. कारण दुधाचा चहा, मला एका ताईनं सांगितलेलं आहे की तुम्ही दुधाचा चहा घेऊ नका, काळा चहा घ्या. पण काय होते, मला काळा चहा घेतला ना ठसका लागते बघा, खूप जोरात ठसका लागते, मग मला कसं तरी कासावीस जीव होते. त्यामुळं मी काळा चहा कधीच पित नाही, कधीच नाही. कधीतरी एखाद्या वेळेस खूप तलब झाली तर काय करते, गुळाचा काळा चहा करते आणि ते पित असते, ते पण थंड होऊ देते आणि नंतर पिते. आणि थंड चहा झाल्याच्या थंड चहा झाला मग त्याचा पिण्याचा काय उपयोग आहे, चवच लागत नाही थंड झाल्याच्या नंतर. त्यामुळं मी काळा चहा पितच नाही. मला काळ्या चहाने खूप ठसका लागतो जोरात, एक जरी असा घोट घेतला की ठसका लागतो, असं इतकं ठसका लागतो की पूर्ण डोळ्यातून पाणी निघतं, इतकं जोरात ठसका लागतो. त्यामुळं नाही पित. पण त्या ताईनं सांगितलं, खूप छान वाटलं मला, धन्यवाद ताईचे. पण आता माझा मायग्रेनचा त्रास एकदम कमी झालेला आहे. कारण मी जागरण पण करते, 12 च्या पुढं झोपत असते, कारण मला झोपच येत नाही. आत्ता झालं बघा, सकाळी 5 ला उठते, दुपारी थोडंसं झोपते, मग रात्री झोपच येत नाही, थोडं मोबाईल पाहत बसते, मग 12 च्या पुढंच टाईम होऊन जाते त्याच्यामुळं. आणि मोबाईलमध्ये माझं काम जास्त असते ना, त्यामुळं मायग्रेनचा त्रास जास्त होऊ लागला होता मला. पण आता एकदम अजिबात कमी झालेला आहे, खूप छान वाटते मला. आणि गरमीनं बघा इतका त्रास व्हायला लागला आहे, तरी पण मी खालच्या मजल्यात राहते ना, त्यामुळं मला जास्त गरमी होत नाही. वरती आमच्या 2 मजली आहे, त्यामुळं मला खाली जास्त गरमी होत नाही, थंड वातावरण असते. फक्त थोडंसं काम करू लागल्यावर गरमी होते, होणारच, आता शरीरामुळे होणारच ना, आहे का नाही. चला तर मग या जेवायला. दम आलूची भाजी केली मस्त, एकदम चटपटी, आंबट आंबट, झणझणीत, इतकी छान साधी सिंपल. काहीतरी बोलायचं होतं मला, विसरून गेले. फोन आलाय थोड्या वेळाने बोलू. आता 2 दिवसानं रामनवमी येत आहे, तर रामनवमी आहे त्या दिवशी माझ्या मुलीचा बर्थडे आहे बरं का, वाढदिवस आहे. मस्त छान वाढदिवस करायचा आहे, छोटा मोठाच वाढदिवस करतो आम्ही, खूप मोठा असा करीत नाही. बघूया नंतर करायचं तर करूया नंतर, पण सध्या. आणि तुम्हाला सांगते, मला जायचं होतं माहेरी, माझ्या माहेरी इतका मोठा कार्यक्रम असते ना रामनवमीचा, खूप छान सप्ताह असते, 7 दिवस सप्ताह असते, आणि रामनवमीच्या दिवशी शेवटचा दिवस असते, खूप मोठी अशी जत्रा भरल्यासारखीच भरते. आणि माझे गुरु पण तिकडंच केलेले आहेत मी, तर माझे गुरुसुद्धा येतात तिथं. पण काय करू, माझं बॅड लक, मला काही दर्शन भेटत नाही माझ्या गुरुचं वर्षानुवर्ष. हां, खूप मोठा कार्यक्रम असते तिथं, जायचं होतं, माझं गुरुचं दर्शन घ्यायचं होतं, पण माझं बॅड लक, मला काही गुरुचं दर्शन भेटत नाही. आता बघूया, धोंड्याचा महिना येत आहे, धोंड्याच्या महिन्यात मी माझ्या घरीच बोलवणार आहे गुरु महाराजांना. माझी खूप इच्छा आहे की गुरु महाराज माझ्या घरी आले पाहिजे, त्यांचे पावलं माझ्या घरात पडले पाहिजे. बघूया आता देवाची मर्जी, तर बॅड लक. आणि माझ्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, त्याच्यासाठी सुद्धा जायचं होतं, पण काय करा, तुमचे दाजी मला जाऊच देत नाहीत. मी म्हणलं होतं रामनवमीला जाते, पण जाऊच देत नाहीत, काय करू, परेशान. 6 महिने वर्ष वर्ष जायला भेटत नाही,
कोरोनामध्ये तर माहिती आहे का, डायरेक्ट 1 वर्षाच्या नंतरच गेलो आम्ही कंप्लीट. 1 वर्षभर कोणी कोणाला पाहिलं नाही, खूप मिस करीत होतो एकमेकाला, फक्त फोनवरच बोलायचं आणि व्हिडिओ कॉलमध्ये. पण कसं माहेर गेल्यावर वेगळंच असतं ना, थोडंसं आराम पण भेटतं, छान पण वाटतं, आयतं खायला भेटतं. मला तर आयतं खायला भेटतं बाबा, भाऊजी आहेत माझ्या दोन आणि आयतं खात असते मी, आणि आराम पण होतो ना माहेरामध्ये, असं असतंय. आणि माहेरची काय सर येत नाही, माहेर माहेर आहे, वेगळंच असते माहेरचं राज, म्हणजे वेगळंच असते. एक मुलगी माहेरी गेल्याच्या नंतर तिथं राणीसारखी राहते माहिती का, असं म्हणतात सासर घरी म्हणे राणीसारखी राहते, पण सासर घरी नाही, ती मुलगी माहेर गेल्यावर राणीसारखी राहते, कारण तिला कोणीच काही म्हणत नाही, उठ म्हणत नाही, बस म्हणत नाही, काय नाही, उलट तिचा आदर सत्कारच असते, खा खा चहा घ्या, खा तोच खा, बिस्किट खा, हे खा ते खा. तर माझ्या सगळ्या ताईला असंच वाटत असेल हे का नाही बरं. चला तर मग जेवण करते आणि व्हिडिओ मी अन्नपूर्णा देवी इथं स्थापन केलेली आहे आमच्या इथं परभणीमध्ये, त्याचा थोडासा व्हिडिओ केलेला आहे, तुम्हाला मी शेअर करणार आहे. चला तर मग बाय बाय, पुन्हा भेटूया. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करावं, खूप गरज आहे सपोर्टची, नाहीतर मला चॅनल बंद करावं लागेल. काय सांग, 8 तारखेपर्यंत माझ्या चॅनलचं खूप मोठं काम आहे, तुम्ही जर सपोर्ट केलं तर. आणि तुम्ही म्हणसान की हसत हसत बोलायली, हिला काय टेन्शन नाही, पण टेन्शन असते, मला टेन्शनमध्ये राहता येत नाही, सदा आनंदी आहे मी, कारण मी सदा हसणारी बाई आहे, मला असं टेन्शन आणि रडणं पडणं वगैरे जमत नाही. चला तर मग बाय बाय, शुभ दुपार.